एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत इशारा देतात ज्यावर राज्यभरातून संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत पण इथे महाराष्ट्रातल्या एक दोन नाही तर तब्बल दीडशे गावांनाच आता महाराष्ट्र नकोसा वाटू लागलाय खर तर गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू आहे पण आता हा वाद परत एकदा चिघळताना दिसतोय त्यात का आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या एकशे पन्नास गावांना महाराष्ट्रच नकोसा झालाय पण याचं कारण काय आणि ही दीडशे गावं महाराष्ट्रावरच का रुचली आहेत असा प्रश्न आता निर्माण झालाय आहे जाणून घेऊयात याच विषयी मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागात अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे गेल्या अठरा वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्या प्रत्यारोप सुरू झाले आहेत विशेष म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे भाजपच सत्तेत आहे पण असं असतानाही या दोन्ही राज्यातील भाजप नेते सीमावादावरून एकमेकांसमोर उभे आहेत त्यात काल कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणाले की ही परिस्थिती लवकर जर सुधारली नाही तर माझ्या पक्षातले लोक आणि मी स्वत बेळगावच्या स्थानिक लोकांना साथ देण्यासाठी तिथं जाऊ असं पवारांनी सांगितलं पण एकीकडे हे राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र हे राजकीय नेते सुद्धा पेचात पडतील अशी हादरवणारी आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक गावांना महाराष्ट्रासोबत असणारं नातं तोडायचंय सांगली सोलापूर नाशिक नांदेड आणि चंद्रपूर या भागातल्या गावांमधली जनता नाराज असल्याचं दिसत आहे ज्याचं कारण आहे त्यांना हव्या असणाऱ्या मूलभूत सुविधा राज्यातील सीमा भागालगत असणाऱ्या काही गावांनी इतर राज्यांशी संलग्न होण्याबाबतची इच्छा मांडण्यास सुरुवात केली आहे कारण इथल्या नागरिकांना योग्य अशा सोयी सुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे सध्या ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आता ज्या गावांना महाराष्ट्रच नकोसा झालाय ती गावं कोणती ते पाहूयात सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये कोरसेगाव केगाव खुर्द म्हैसलगी खानापूर गुड्डेवाडी शेगाव तडवळ आळगी अंकलगी धारसंग कल्लग कर्जाळ मुंडेवाडी केगाव बुद्रुक सुल्लेर जवळगा मंगरुळ देवीकवठा आंदेवाडी खुर्द आंदेवाडी बद्रुक कुडल शावळ हिळली उडगी आणि खैराट तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी भंडारकवठे तेलगाव हत्तरसंघ कुडल बोळकवठा औराद बरूर चिंचपूर लवंगी यांच्यासह महाराजागुडा इथले जवळपास सोळा ग्रामस्थ आणि परमडोली तांडातील काही गावकऱ्यांनी तेलंगणामध्ये जाण्यासाठी आग्रही सूर धरलाय तर बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा गोमाल एक गोमाल दोन आणि चाळीस टापरी या चार गावातील नागरिकांनी सुद्धा सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणास्तव मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय तर त्याआधी सोलापुरातही काही गावांनी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर नांदेड आणि चंद्रपुरातील अनेक गावांना सुद्धा महाराष्ट्रातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येते यामध्ये देगलूर तालुक्यातील तेरा गावं बिलोली तालुक्यातली पंधरा तर धर्माबाद तालुक्यातील एकोणीस आणि किनवट तालुक्यातील सतरा गावांनाही महाराष्ट्राची हद्द आता नकोशी झाली असल्याचं सांगण्यात येते इतकंच नाही तर तिथे नाशिकच्या सुरगण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातून पुरेशा सुविधा मिळत नसल्याने आम्हाला गुजरातमध्ये जायचंय असं सरपंचामध्येच दुफळी माजली आहे आरक्षणांच्या तत्वावर काही प्रवर्गांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी शेतीविषयक योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभ आणि शैक्षणिक सुविधा त्याचबरोबर व्यवसायासाठी शासनाचा मदतीचा हात या सर्व गोष्टींच्या आधारे या गावातल्या नागरिकांनी राज्यच बदलण्याची हाक दिली आहे पण काहींनी मात्र आम्हाला महाराष्ट्र सोडायचा नाही पण त्यासाठी तुम्ही विकास घडवून आणा अशी आर्त हाक दिली आहे त्यामुळे सध्या सत्तेत असलेले शिंदे फडणवीस सरकार आता यावर काही पर्याय आणणार का किंवा तो कोणता पर्याय असेल हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर वर